कार्यगाडा दगडू, तू घरकुलाची लिस्ट पाहिली काय? मा तवा काहीच नाही बा, सुपडच साफ करून टाकलंय ना नाव ना गाव। ओ आबा, तुमच्या सारखंच माय माय बी नाव नाही बा त्याच्या। कारगडा मारत देत हे नाव ऐकीन घरकुलात बी नाही हो बापा त्याच्यात नाव काही नाही आहे। कसं करता रे गड हो, सांगा ना आता कसं करता? तो बा मोठमोठ्या धंदा साठले घर भेटून राहिले, आपल्याला भेटून राहिले गरीबाईले झोपड्या वाहिलेले। सांग तू, तू बकऱ्या चारायला जातो, हा ढोरं चारायला जाते, माझं एक्कर भर वावर नाही, कामाला जावं लागते, मजुरी करून खा लागते, आपल्याला घरकुल नाही, पण आपल्या गावात 10-11 वाल्याला घरकुल भेटून राहिले। सांगा आता काय करता? तो बाबा टेन्शन नका घेऊन, तुम्ही आपला जो माणूस आहे ना, टेन्शन गाळ घेऊन राहिले। देवीदास भाऊ जो गेलो की आता जसं रडबडते देवीदास भाऊ द्यायले, तुम्हाला माहित नाही का देवीदास भाऊ कसा खतरनाक माणूस आहे तो। दगडू तू भरभर बोलून राहिला, देवीदास भाऊ असली खतरनाकच काम आहे। त्या ग्रामसेवक सरपंच घरीच पळायला पाहिजे, घाणेल पाहिला होत पाय तो कसा आहे ते आता। चल चल त्याच्या घरी जाऊ आपण, पाहू ना कसा आहे तो, मग मजा येते मस्त। बरे हो, तो सर्किट आहे बरं, देवीदास सर्किट आहे तो थोडासा। काय बाबा तुम्ही त्याच्या नांद लागले रे बापा, तो काय खरा माणूस आहे काय? पक्का तो डोक्ष्यानं पायदल आहे ना रे बाबा। बाबा तुम्ही एवढ्या दिवसाचे राजा, गावात राहायचा राजा, माणसं ऐकायता येत नाहीत राजा तुम्हाला? हा इमानदार माणूस आहे तो, खरं बोलते, पटकन तोंडावर बोलणारा माणूस आहे। पण तुम्ही आता ग्रामसेवकाची त्या सरपंचाची कशी मजा घेते तो माणूस देवीदास होत। चला तुम्ही फक्त मा बरोबर। ओ दगडू दगडू पाय रे, देवीदास भाऊ लेका 100 वर्ष आयुष्य आले का? आली वा देवीदास भाऊ नाव घेता बरोबर पाय ना सगळा। हनुमान आली बा देवीदास भाऊ, चाल बर देवीदास भाऊ। बाबा तुम्ही चाला, तुम्ही कसे मुरब्बी माणसं आहे, तुम्ही जर अजून 2 शब्द सांगितले तर कसं झटकन मग ते कसं ऍक्शन होईन त्याच्यावर। देवीदास 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 भाऊ काय म्हणता, काय म्हणता भाऊ? ओ गड्या देवीदास, तुझ्याकडेच तर काम होतं गड्या, आमच्या घरकुलात नाव नाही आले ना बाबा। ओ देवीदास भाऊ माई नाव नाही हो बापा घरकुलात, बकऱ्या चारणारा माणूस राजा मी। खरं गडा हनुमान, तुझे नाव ऐकिनी बा घरकुलात? अहो देवीदास भाऊ याच्यासारखीच माही परिस्थिती राजा, ढोरं चारणारा माणूस मी, मला कोण वयक्ते तरी गेलो ग्रामपंचायतमध्ये हुडकून लावतात राजा, म्हणतात ढोरं चारणारा याले का अक्कोला आहे। बरं बरं असं आहे का ते? चाला मग तुम्ही कोणाकोणाचे घरकुलात नाव आले आणि कोणाकोणाचे नाही हे पाहूच ना आपण, कोणाला घरकुल भेटलं पाहिजे नाही भेटलं पाहिजे तर सरेच पाहिजे तो, कोणता साहेब आहे काय आहे तो तुम्हाला माहिती आहे सारे, आपण खिशात घेऊन फिरत होतो। देवीदास ग्रामपंचायतमध्ये चाल बरं गेलाय तो, ग्रामसेवक गेलाय, सरपंच बसलाय त्या ग्रामपंचायतमध्ये, चाल बरं लवकर झटकन भाऊ बरं आपण काय मग। देवीदास भाऊ लवकर तो सरपंच ग्रामसेवक बसेलच आहे ग्रामपंचायतमध्ये। गळ्या देवीदास लवकर चाल बरं ग्रामपंचायतमध्ये झटकन भाऊ काय तो। सरपंच साहेब काय राजा तुम्ही घोर करून ठेवला हो राजा त्या घरकुलाचा, ज्याले नाही त्याले देऊन टाकले राजा, ज्याले गरज आहे त्याला दिले नाही। सांगा आता तुम्ही कसं करावं तर, आलं कोणी अडी बोंबलेले तुम्ही काय करू हो बा? एक तर राजा पहिले नवीन लागलो राजा मी अडीचा, ते कामं तुम्ही कर सांगा राजा हो, तुम्हाला 1 वर्षात घरी पाठवता तुम्ही राजा हो, मला पोरं बाळा आणता राजा माझ्या रस्त्यावर तुम्ही होत न राजो, तुम्ही काय एवढं भेता राजो, काय भ्या लागते राजो एवढं, मी तर राजा 20 वर्ष झाले करूच राहिलो हा कार्यक्रम, काय नाही होत नो राजो, मी पाहून घेईन काय झालं तो। बरं राजो तो देवीदास लय खतरनाक आहे बरं तुमच्या गावातला, तो आला कधी की नाही बसलं का, मा बजेटच काढते तो माणूस। हो साहेब का हो आलाय बापा शनी काढते आपली पातरपुंजापुरीच, पाय जाव बापा समोर जायले। कसं नाव तुम्ही? मी करतो नाही आले हँडल, कसं हँडल मारायचं तो करतो मी त्याले, आयुष्याला एक देवीदास असले आताच नाव घेतलं देवीदास आलाय बापा हजरी झाला। हो साहेब म्हणजे का गोळे गेले का तुम्ही, साहेब आहे की काय आहे तुम्ही? अरे घरकुल पाहिजे त्याला घरकुल भेटून नाही राहिलं, आणि ज्याला घरकुल नाही पाहिजे त्याला 2-2 घरकुलं दिले तुम्ही ना, तुम्ही काय करू राहिले अडीसा, कोणा म्हटलं ऐकून राहिले? देवीदास अरे तसं काही नाही रे गळ्या, तसं काही नाही बा देवीदास भाऊ, तसं काही नाही ना। हो देवीदास भाऊ तसं काहीच नाही राजा, जे काही नियमान आहे तेच केला आपण, नियमाच्या बाहेर जाऊन आपण काहीच करत नाही। साहेब तुम्ही बसा जरा चूप बसा ना,
राजू काय माफच का करताय तुम्ही ओडिसा, चूप बसन राजा। म्हटलं साहेब, ओ साहेब चला बरं, कोणाकोणाला घरकुल पाहिजे होते आणि कोणाकोणाला नाही पाहिजे होते, मी दाखवत तुम्हाला। हा गावातली गल्ली गरी माहिती आहे का तुम्हाला? हा बसले राजाओ टेबलावर बसू बसू कामं करून राहिले ओडिसा, नुसतं कागद फिरवायचे, गावात कधी मारला का चक्कर राजाओ? हा एक गल्ली गरी माहिती आहे का तुम्हाला? बसल्या बसल्या आम्हाला शिकून राहिले राजा हो तुम्ही। हाकर सोडा त्या गुडच्या, चला लवकर मा बरोबर, काय तर गावाचं सर्वेक्षण करून सर्वेक्षणनुसार घरकुलं देऊ। हा हे काय लावले तुम्ही नारे राहिले अडीसा, काही समजून राहिले तुम्ही? म्हणजे आम्हाला काय मॅथ समजताय तुम्ही? हा गावातले लोक शिकेल नाही काही नाही तर त्याचा फायदा घेऊन राहिले तुम्ही, मूर्ख बनून राहिले लोक इले। भाऊ थोडेसे शांत बसा ना राजा, शांत बसा, पाणी घेणे घ्या लागलं असतं, शांत बसा, बसून काम करू ना आपण, बसून। साहेब मी बसून काम घेणारा माणूस नाही आहे, मी बसणारा नाही आहे, म्हणजे मी खुर्चीवर बसलो म्हणजे तुम्ही नोटीस बसवलं मला, तुम्ही मला बसणारा समजू नका काही, लवकर चला गावात, काय आता पहिले परिस्थिती पाहून त्याच्यानुसार मग सर्वेक्षण करून आणि मग घरकुला लिस्ट फायनल करू, हे सर्वे रिजेक्ट करा घरं, मला पसंत नाही आहे। विदास भाऊ एकदा नाव आले की ते डबल होत नाही राजा, चालत नाही तसं, ते मला काही सांगू नका तुम्ही, ते मी पुढचं पाहून घेईन काय तर, काय तहसीलदाराला भेटायचं की कलेक्टरला भेटायचं, हे पहिले गावात तुम्ही काय लिस्ट पहिले फायनल करा, कोणाकोणाला घराची आवश्यकता आहे कोणाकोणाला नाही आहे, त्याच्यानुसार लिस्ट पुढची ठरू आणि त्याचं सँक्शन करून आणू घरं, तुम्ही टेन्शन घेऊ नका, चला लवकर तुम्ही घरं पा पहिले काय। सरपंच साहेब चालता काय? चला नाही तर ना कुडजी फेकून मारीन बरं आपल्याला, अरे जरा काठाने बोळेल माणूस आहे बरं, चला लवकर ते सांगा मला, हँडल करतो ना हँडल करतो का, आता काही हँडल बोलायला तर पता नाही बापा तुमचा, तर हँडल फिरवलो देवीदास न हो साहेब लवकर चला भाऊ। हो साहेब काय असे मागे मागे दाबून राहिले, अशा पुढे या, पुढे या तुम्ही, समोर या माया, आपलं काम असतं असा खतरनाक आहे, एक गाव दोन तुकडे, तू न देव येतो 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 भाऊ, हे काय आहे हे दिसून नाही राहिलं का? हा याचं नाव तुम्ही घरकुल यादीत टाकलं, याला कोण्या घराची गरज आहे मला हे तुम्ही सांगा आता काय आहे? तर सरपंच साहेब काय पाहिलं तुम्ही ना याचं, याला घरकुल दिलं तुम्ही न नो राजा देवीदास भाऊ, आम्ही कसं बा उत्पन्नावरती आणि त्या कागदावरती दिले बा, मला काय माहीत बा तुमच्या गावातलं काय आहे, तर त्या सरपंच साहेबाला विचारलं बा काय तर कल्लर बॉयन मावर, आता देवीदास मागे लागते। सरपंच साहेब हे शोभते काय तुम्हाला, शोभते काय काय राजा, एवढे मोठे माणसं तुम्ही राजा, कुणाला घरकुल दिलं पाहिजे कुणाला नाही राजा, शोभत नाही राजा तुम्हाला असं, चला तुम्हाला अजून पुढे दाखवतो तुम्ही काय काय, तर तुम्ही काय काय दिवे लावेला गावात, तर चला ग्रामचक साहेब पाहणो साहेब, याचं तर राजा घर बांधणं चालू आहे, तुम्ही याले घरकुल देऊन जा, सांगा आता हे तुम्हाला शोभते काय, पहिले राजा तिकडे घरं नाहीत राहिले आणि तुम्ही एका माणसाला दोन दोन तीन तीन घरं देऊन राहिले, हे राजा बरोबर नाही ना, हां लोका राजा जनता आमच्या गावातली भोळी भाळी आहे, अशिक्षित जनता आहे, त्याला काही समजत नाही कुठं काय करावं काय नाही करावं, तुम्ही फायदा घेऊन राहिले राजा, शिकेल लोक। अरे देवीदास भाऊ पुढच्या भारीने देतो बा, मी घरं देतो ठरवले, तुम्ही म्हणसान त्या लिस्टमध्ये मी सह्या करायला तयार आहे, तुम्ही म्हणसान ती लिस्ट मी पाठवायला तयार आहे समोर, पण भाऊ एकदा माझी चुकी झाली हो साहेब, राजा काव देवीदास भाऊ चुकी झाली हो राजा, नाही ते चुकी की मला काही सांगू नका तुम्ही, मला काय आहे ते पुढचं मला अजून मला तुम्हाला दाखवायचं आहे, तुम्ही गाव फिरले का आले तर, गाव नाही फिरले, तुम्हाला काय माहिती आमच्या गावातलं एक गल्ली तरी माहीत होती काय, नाही आम्ही दाखवलं म्हणून, मी दाखवलं म्हणून तुम्हाला हे दिसून राहिलं, हां नुसतं यायचं त्या खुर्चीच्या त्या पंचा खुर्चीवर बसायचं लेटून लाटून, काय साहेब तुम्ही याचा याचा पगार घेता का राजा? हा राजा देवीदास भाऊ तसं काय नाही राजा, काय राजा हो काय बघा सरपंचाला पुरं गळ्यात आणलं रे बा माया, काय बोलायला चालू नाही लोका नकटा नका जा, काय म्हणते मी 20 वर्ष आज राज करून राहिलो म्हणते, सांगा आता बोलायला तयार नाही, हा सरपंच साहेब सांगा राजा काहीतरी, राजा तुम्ही म्हणता तसं मी करतो राजा, मीन कधी काय म्हटलं बाबा तुम्हाला, मीन काहीच तर नाही म्हटलं राजा, तुम्ही म्हणता तसंच माले मला काय समजते हो बा, याने पुलटी मारली रे बाबर यानं मारोक्षा असं काही खूप राहत नाही रे बाबा, देवीदास आज पक्क गा दाखवते मला आता कुठं काय आणि काय नाही कसं आहे, चला अजून अजून दाखवायचं राहिलं तुम्हाला, चला ना पुढे पुढे चला। हो साहेब या माणसाला गरज नव्हती काय घरकुलाची, हा पोरगा ढोरं चारायला जाते रोज, हा याला राहायला घर नाही राजा, पोरगी कोणी देऊन नाही राहिलं घर नाही, तर तुम्ही राजा याचा तर विचार करायला पाहिजे होता घरकुलाचा राजा, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे राजा, माझी चुकी झाली राजा साहेब,
हाँ किती फॅक्टरी आहेत तुम्ही घरकुलात नाव नाही टाकलं माझं. हां राजा ढोर चारणारा माणूस आहे राजा मी, मला ते एखादं घरकुल देते राजा. अरे हो न गडा बरोबर बोलते तुम्ही, मी पुढच्या वेळेस देतो ॲडजस्ट करून तुमचं. बस भाऊ हा तुम्हाला मी शब्द देतो राजा, पुढच्या वेळेस देतो याचं जमून. रे बा हे काही सोपी नाही रे बापा, पहिलेच पायाला पुरते रे बा, गावामा फिरायला पुरते बाबा, मग हा करायला पुरते रे बा, निर्णय घ्यायला पुरते रे बा, या सरपंच प्रपंचा भरोशाने राहायला पुरत रे बा. अच्छा बा माई नोकरी गोत्या तीन बाबा, मला तर घरी पाठवतीन. हे काय खरं आहे रे बाबा, हे काही खरं नव्हते बाबा सरपंच सदस्याचं. अजून दाखवतो पुढे तुम्हाला, चाला ना तुम्ही देवीदास भाऊ तुम्ही समोर चाला, आम्ही तुमच्या मागं पुरं गाव फिरवा आज मला. तुम्ही पाय मोकळे झाले पाहिजेत ना हनुमान तिकडून. हा तू घरकुलात देतो ना, आणून थांब ना तू, येतो तिकडून दाखवून गेले. हाय आमच्या काळातला चौक हा पायल तागीन तुम्ही ना आतापर्यंत की नाही? देवीदास भाऊ पायला आहे ना, आठवण असं जातो राजा मी ग्रामपंचायत मध्ये. हे याच्या मागचं पुढचं काय आहे हे काही पाहिजे नाही समजा तुम्ही ना, है की नाही? चला मग याच्या पुढचं दाखवतो मी तुम्हाला काय आहे ढेगा ना तुमचा, आणि या सरपंचाने काय 20 वर्षात दिवे लागला गावात हे पुरे दाखवतो मी तुम्हाला, चाला ना. साहेब या बुडीली गरज नव्हती आहे की घरकुलाची? पहा ना बा डोळे फाडून पहा काय अवस्था आहे, तर सांगा या बुरीच्या घरा राजा पत्रे नाही टीन नाही आहेत, इकून तिकून ताडपत्र्या लायला घर आले, इकून हवा गेला की तिकून काय, आता काय सांगावं तुम्हाला काय अवस्था आहे, तुम्हाला काय समजणार आहे बापा, ए सीत राहणाऱ्या लोकाईले, फोर व्हीलरमध्ये फिरणाऱ्या लोकाईले. हो ना राजा देवीदास भाऊ काय करा तुम्ही, डोळे वाचून परिस्थिती पहा काय तो, डोळे लावून नका करत जो कामं, नुसतं खुर्च्यावर बसून बसून घरकुला देता आले को हा, अरे तर तुम्हाला जोळे मारले पाहिजे जोळे. देवीदास कोण आहे तरी बाबू हे, तू कोणाला घेऊन आला बापा माया घरी? मावशी तुला घरकुल पाहिजे ना घरकुल, हे घरकुला आले साहेबात ग्रामश आणि आपल्या गावातले सरपंच. बापा रे माया घरकुल येईन का रे बापा देवीदास आता, पण आता मला काय काम बापा, आता तर माया मसनात जायचाच टाईम आहे, अदलोक एवढी जिंदगी तर घरकुल नाही आला, आता येऊन काय फायदा बापा, आता तर माया सगळ्या मसनातच गवऱ्या जातील. हो आपल्या गावचा इटेल सरपंच यायला वाटते सोबत, आहे की नाही? सरपंच फक्त मतदानाच्याच बाबतीत तोंड दाखवते इकडे, हात पाय जोडते, बाकी काहीच येत नाही बापा त्या सरपंचाले. हा बा गौऱ्या मसनात जातील, तरी घरकुल द्यायला नाही बापा मले अदलो, द्यायला पाहिजे होतं की नाही? देवीदास तू माझ्यासाठी काय बापा, सगळ्या गावातल्या गरीबाईसाठी लयच उटक पटक करत रे बापा, सगळेच घर झाले पाहिजेत असं वाटते तुले, पण काही खरं नाही बापा, सरपंच चांगला पाहिजेत रे बापा गावाचा. पाहिलं ना साहेब कसं आहे तर पाहिलं ना देवीदास भाऊ पाहिलं राजा. आण पुढे अजून दाखवतो ना, हे काय झालं अजून तर लय राहिलं फिरायचं. देवीदास लय बंद गाव फिरते वाटते आले यार, पुरा थंडागार करते वाटते, घरी गेले की वाकच घेणं यायला अंगावर, आपण जीवर येले वाटते देवीदासची. साधे बाबा बोलेल ना कुठं मावरच भडकी ना, अजून तू सरपंच आहेस म्हणून काय करतो काही नाही बाबा, जाऊ दे बाबा बोलेल ना कुठं. साहेब लवकर चला छटकनी अजून पाय नाही का देवीदास भाऊ, बद झालं राजा बद झालं ना, करतो मी सारेच करतो राजा देवीदास भाऊ, काय टेन्शन घेऊन तुम्ही. साहेब एवढं तर पाहून झाला, काय येतं काय नाही येतं, येईल काय भेटलं काय नाही भेटलं ते सांगतीन त्याच्या तोंडाने तुम्हाला, चला सही तटलो आता एवढे फिरले एवढ्यासाठी काय आले मागे पुढे करून राहिले फालतू. चला बा तुम्ही म्हणता तर चला बा, माही काही हरकत नाही बा. आज पुरच पुद्दा पाडते हा माणूस देवीदास आपला, टेन्शन ना घेऊ तुम्ही, घरी गेला गरम झपणार तुम्हाला. राजा हे जर राजा घरकुला लिस्ट लिस्ट करताना 2-3 घरं यायला दिले असते, 7-8 घरं द्यायला दिले असते, तर राजा जमला असता जुगाड, तुम्ही सारे राजा सारे दादा एकरा आले 5-5 एकरा आले टाकून दिले सारे बाबा. काय राजा हो तुम्ही, राजा तुम्ही मला फसवलं नाही काय, आता देवीदास हे काय झांबळ लागली मामा घरीच राजा. नो पाहून पुढे काय तिथं चला. काय म्हणतो देवीदास बाबू, इकडे कुकड्यार बापा हे साहेबा मायबा घेऊन फिरून राहिला बापा, काय आहे बापा असं? हो साहेब हे पाहा ना काय तर अवस्था काय राजा, हा माणूस भूमी आहे ना याच्या जो एकरभर वावर नाही राजा, रोज कामाला जाऊ जाऊ याची थंडी होऊन राहिली, तुम्ही यायला घरकुल देऊन नाही राहिले. हा काय राजा समजते तुम्हाला, डोळे लावून सर्वे केलता का तुम्ही ना, तुम्हाला घरकुल पाहिजे ना, थांबा जरा असे देतो तुम्हाला घरकुल.
साहेब सांगा त्या बुडेल काय आहे सटकनी आजी तुम्हाला पुढच्या लिस्ट मध्ये घरकुल भेटून जाईल ना बाबा घरकुल भेटून जाईल पुढच्या लिस्ट मध्ये साहेब माझा जन्म झाला त्यापासून मला अनुभव आहे राजा हा सरपंच हा इटेल सरपंच तर मी पाहूनच राहिलो 20 वर्ष झाले हा मला दरवर्षी 5 वर्ष झाले की शेवटच्या वर्षी आला की भाऊ तुम्हाला घरकुल देतो घरकुल देतो भाऊ घरकुल काच काही अजून घरकुल भेटून राहिलं मला घरकुल काय मसनात गेल्यावर घरकुल भेटते काय माहीत मला असा था राजा आणि तुम्ही म्हणू राहिले साहेब घरकुल देतो घरकुल काही नाही घरकुल भरकुल मले काय जिंदगी म्हणजे भाई राजा मले एक सरकारी योजना भेटली नाही राजा एक सांगा मले कोणती बकरी नाही भेटली ना गाळा नाही भेटलो ना घोळ भेटलो ना घरकुल भेटलो ना संडास भेटला ना काही ना काही सारे आलं की गावातले मोठमोठे धान्याशेटच गडी गप आले खाल्लं आमचं काय गरीबालाच कोण ऐकणार आहे हा तरी देवीदास उठक पुटक करते आमच्यासाठी जरासाठी इकडे तिकडे फिरते हो सरपंच साहेब एक असो बापा अरे चुप बसा तुम्ही मी हँडल मारतो ना थांबा जरासं का देवीदास तर जाऊ द्या मा देवीदास गेल्यावर गा चक्कर मारतो मी सर्व हँडल करतो तुम्ही चुप बसा बघतो आता हो ना काका हो ना आतापर्यंत तुम्हाला काही भेटलं नाही ना नक्की तुम्हाला आता पुढच्या वेळेस घरकुल देतो मी तुम्हाला काही टेन्शन घेऊ नका तुम्ही घरकुल तुमचं कन्फर्म साहेब हे आमच्या गावाची विधारक परिस्थिती तुम्हाला दाखवलं ज्याला घरकुल द्या त्यालाच घरकुल द्या ज्याच्या ज्या घरी राजा प्रॉपर्टी आहे सारा आहे त्याला तुम्ही घरकुलं देऊन राहिले त्याचे दोन दोन मजली मी मोडली बिल्डिंग आहे त्याला घरकुलं देऊन राहिले आणि त्याच्या घरात टीनं नाहीत कुळं नाहीत काहीच नाही खायची परिस्थिती नाही त्याला घरकुल देऊन नाही राहिले तुम्ही सांगा आता काय करावं तुमचं दसभाऊ देतो हो भाऊ देतो राजा दे दसभाऊ मला काही सांगू नका जेवढी आता लिस्ट बनवली की नाही हे सर्व आपण कलेक्टर ऑफिसला जाऊ दोन माणसांसाठी जाऊ तटून कॅन्सल करून आणू आणि आता नवीन लिस्ट बनवून त्याला घरकुल देऊ हा हे आता असं काही चालणार नाही म्हणसान तसं देवीदास भाऊ बस टेन्शन ना घेऊ मित्र हो ही सर्व गावांची परिस्थिती आहे बरं जे गावात शिकलेले पोरं असतील त्यांनी आपल्या गावच्या ग्रामपंचायतमध्ये लक्ष दिलं पाहिजे कुठं काय होतं काय नाही होत हे सर्व लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यानुसार त्या ग्रामसेवकाला पूर्ण गावामध्ये फिरून ज्यांना गरज आहे अशा लोकांना घरकुल मिळून देणे हे आपल्या सुशिक्षित नागरिकाची ही प्रथम जबाबदारी आहे कारण की आपण त्या गावामध्ये शिकलेले आहोत शिकलेल्यांची ही जबाबदारी असते हे अडाणी लोकायले काही समजत नाही हे अडाणी लोकायले चिवद्या बनवतात म्हणजे तुमच्या गावातले कोणी असो मोठे लोक गरिबाचा फायदा होऊ देत नाहीत हे तुम्ही लक्षात ठेवा तसेच आता आमच्या चॅनलले बी सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्राईले हा व्हिडिओ शेअर करा टेलिग्राम फेसबुक व्हॉट्सअप सर्वीकडे आपला व्हिडिओ प्रसारित झाला पाहिजे जेणेकरून जे आपल्या गावातली विधारक परिस्थिती आहे हे सर्वांच्याच लक्षात येईल व पुढे असे निर्णय सुशिक्षित मुलं घेतील अशी मी ग्वाही देतो हा व्हिडिओ पाहून तुम्ही प्रोत्साहित होतात आणि आपल्या गावामध्ये काय चालू आहे काय नाही चालू आहे याच्यावरती लक्ष देसा असं मला वाटते चला मित्रांनो मग मी घेतो तुमची आता रजा तुम्हाला घरकुल भेटीन म्हणजे भेटीन आता टेन्शन घेऊ नका मी आता या पूर्ण या गोष्टीचा पडताळा करणार आहे अरे बाबा देवीदास तू असला की ते काही टेन्शनच नाही येणार गावाले सर याच्या योजना गिजना सारच बापा सारच आणून देत होतो मग काका येतो आम्ही